नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी तुमचा लाडका यश निकम तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। तर आजचा आपला विषय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल झालेले आहेत। तर काय बदल झालेले आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा। तर चला जाणून घेऊया योजनेमध्ये झालेले मोठे बदल कोणकोणते। तर हे आहेत, सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे 1 रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, 3 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला, या 4 पैकी कोणतेही 1 ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। सदर योजनेमधून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात आलेला आहे। परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे पहिलं म्हणजे जन्मदाखला, दुसरं म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि तिसरं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। रुपये 2.5 लक्ष म्हणजेच 2.5 लाखापेक्षा 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचे दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा, चॅनलला लाईक करा, ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। मिळूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।